शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला आता सिंधुदुर्ग शिवसेनेने देखील पाठिंबा दर्शवलाय. आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना रास्ता रोको करत या आंदोलनात सहभागी झाली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सीआरपीएफच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीने 1 जून पासून सुरू असलेल्या कर्जमुक्तीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने आमदार वैभव नाईक यांनी सकाळी 11 वाजता रास्ता रोको आंदोलन केले. त्याला पाठिंबा देण्यासाठी आज शिवसेनेने मुंबई गोवा मार्गावर रस्ता रोको केलेला आहे. माननीय महामंत्री सचिन सावंत, राजू राठोड यांच्या नेतृत्वाखाली हा रस्ता रोको या ठिकाणी केलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने शिवसेना येणाऱ्या 2-4 दिवसांमध्ये आणि आंदोलन तीव्र करेल आणि ज्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे आंदोलन केलं आहे त्याला संपूर्ण जिल्ह्यातील शिवसेनेचा पाठिंबा आहे, शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे. आणि या मुद्द्यामध्ये शेतकऱ्यांच्या मागण्या बोलावा की उद्योजींची मागणी आहे, ती मागणी पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी आंदोलन करेल. त्यासाठी रस्त्यावर उतरू आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा या पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे अर्ज भरून या ठिकाणी शेतकऱ्यांना किती कर्ज आहे ते माननीय मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी अर्जाद्वारे या ठिकाणी माहिती देऊन या ठिकाणी ते पण आंदोलन या ठिकाणी करणार. या आंदोलनात तालुक्यातील शेतकरी शिवसैनिक सामील झाले होते. यावेळी राजू शेट्टी, सचिन सावंत, राजू राठोड, सुशांत नाईक, बाळा भिशे तसेच महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. कोकण लाईव्हसाठी विराज गोसावी, कणकवली.